ते साठवळीचं ते मंदिर आहे जे पाण्याखाली पूर्णपणे बुडलेलं. तर मंडळी जस्ट पडलो मी, आता शूट झाल्याचं कॅमेरामध्ये पडलो. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं अजून एका डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा माईलचं मनापूर्वक स्वागत आहे. आजचा आज आहे 22 सप्टेंबरचा मॉर्निंगचा व्हिडिओ, म्हणजे आपण गोडोशीला होतो. मग तिकडून आपण गेलो गुराकडे, मग तिकडून थोडाफार तो बंधारा बघितला, हे सर्व तुम्हाला दाखवलं आहे. तो ब्लॉग मी तिकडे एंड केला, आता नवीन ब्लॉग सुरू करतो आहे. 22 सप्टेंबरचा दुपारनंतरचा आपण जाणार आहे गांगोवाडीमध्ये. तिकडे माझे मामा जे वारले होते त्यांच्या बायकोला, म्हणजे ऑफकोर्स माझी आत्या आहे ती, त्यांना हाक मारायला, त्यांना भेटायला जाणार आहे आपण साठोळी रोडने. तर तिकडे जाऊ आपण. पण येताना आपण बेनीची नदी लागते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये ते पाहायला मिळेल आणि दुसरं काय आपण केलं ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आत्ताच लाईक करा. माझे डेली ब्लॉग कसे वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. इंस्टाग्राम आय डी सँडी अडोस किंवा नक्कीच कनेक्ट व्हा, तिकडे डी एम करा. तिकडे आपले कोकणात छान छान फोटो रिल्स टाकलेले आहेत, सपोर्ट करा. हे घर आहे आत्याचं. तर इकडे आम्ही आता आत्याकडे पोचलो, आत्याला भेटलो, खूपच रडते. काय ना, म्हणजे ते पण हसत खेळ होते, आम्हाला भेटायला आले होते. आम्ही त्यांना भेटलो आता 2-3 महिने अगोदर. कधी काय होईल ना, आले काय बोलू शकत नाही, अशी आलं आता. असो, आपण तर साठवळी रोड जो आहे ना तो खूपच आता पुढे खराब झाला, म्हणजे बापरच्या पुढे आलात ना खूपच जास्त खराब झालेला आहे तो. कधी होणार आपला साठवलं रस्ता नीट कोणाच ठाव, भरपूरच करा. मग तुम्हाला थोडाफार दाखवलं आहे मी, पण सिनरी मस्त आहे ती. आता आपण 5-10 मिनिटं निघू, असंच फक्त एक राऊंड मारलो आहे. पावसाची पिरपिर चालूच आहे. हॅला, दिस इज डोंट टच मी लादा तू ना रे. तर इकडून आपण आता निघतो आहे आणि आपण आता ते मंदिर पाहणार आहे साठवलीचं, जे पावसामध्ये पाण्याखाली गेलं होतं पूर्णपणे. तर मंडळी, तुम्ही माझ्या पाठीचे मंदिर बघतायत ना, ते साठवलीचं ते मंदिर आहे जे पाण्याखाली पूर्णपणे बुडलेलं. म्हणजे ह्या पावसामध्ये, कोकणा जो पाऊस आला होता ना, फक्त कवळं थोडीफार अशी होती, बाकी पूर्णपणे बुडलेलं. ते मंदिर आपण आता जवळून पाहूया. बुळबुळत ॲक्च्युली. तर मंडळी जस्ट पडलो मी, आता शूट झाल्याचं कॅमेरामध्ये पडलो आहे ते. ॲक्च्युली बुळबुळत भरपूर आहे हे बघा. इकडे आहे घर माझ्या बाबा, इकडे आहे ना बुळबुळत भरपूर आहे. इकडे इथूनच सरकलो डायरेक्ट खाली. माझा गोप्रो वाचला बाबा, पण याचं गोप्रोचं नट तुटलं आहे, ते नवीन लावीन आहे माझ्याकडे. आता मंदिर पाहूया आपण. आणि मंदिराच्या अवतीभोवती का हिरोळ्या बघा, सर्व भात शेती आहे, मस्तच आहे, एक नंबर आहे. तर मंडळी, आपण या छानसं मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर निघालो आहेत. आता आपला विचार आहे जायचा बेणीमध्ये. बेणीचं ते नदी आहे, ते आपण शूट करायचा प्लॅन आहे. तो शूट करू, अजून काय जमलं अजून काहीतरी करू, नाही डायरेक्ट मग घरी.
करायचं स्विमिंग नाही होत तिकडे स्विमिंग करायचं मुलीला नॉनसेन्स हां अम्मा बेनी का म्हणतात तर बेनी ते पुढे राहिले आणि जो पण ते नदी कोण दिसते ती नदी कोणती आता हे हां हे दसूर आता दसूर पण ते आपण ती नदी बघणार आहे ती बेनीतून बघतो की दसूरतून बघतो दसूर अच्छा आपण ओके ओके म्हणजे आपण ती नदी ती पाहणार आपण ना ती दसूरतून बघणार आहे पण नदीचं नाव काय आहे ही आपल्याकडून येते ती मुचकुंदी मुचकुंदी नदी ओके ओके मुचकुंदी म्हणजे आपला ती गोळशीला आहे ती ओके मुचकुंदी नदी जी आपण गोळशी दाखवली होती पण आता नाही दाखवली होती म्हणतो मे मध्ये दाखवली होती तीच नदी आहे आणि आला तो ब्रिज तर मंडळी आपण इकडे गाडी पार्क केली आहे आणि आपण या ब्रिजवर आता येणार आहोत मी जे बोलो होतो ना हेच ब्रिज ते ह्या ब्रिजवरून ती नदी दिसते मुचकुंदीत नदी आहे जी गोळोशीपासून येते ना तीच नदी आहे आता सध्या नदीचं पाणी बघ झालं ब्राउन ब्राउन आय थिंक पाऊस पडला ना सर माती वगैरे उकळली असेल इकडून जो नजारा बघायला मिळतोय ना एक नंबर आहे यार एक नंबर खरोखर तृप्त आले तृप्त तर मंडळी आपण या छानशा अशा परिसरामध्ये या निसर्गाच्या कुशीत निवांत आपण जरा टाइम घालवलेला आहे आणि आता आपण निघतोय जायला लांजाला आणि आता चाललोय आपण घरी ॲक्च्युली घरी नाही पहिले आपण जाणार लांजामध्ये लांजामध्ये ॲक्च्युली आता एक दिवस वाढला आहे ना तर माझी मुलीची पुस्तकं वगैरे आहेत ऑनलाईन क्लासची तर आपण फक्त आश्चर्यची आणली होती पण उद्याचा दिवस पण वाढला म्हणून आपण उद्याची पुस्तक आणणार आहे आणि थोडेफार कपडे आपण फक्त आश्चर्यची आणले होते पण एक दोन कपडे आपल्या आणायचे आहेत तर आपण लांजाचा घरी जाऊ कपडे वगैरे घेऊ आणि परत येऊ तर मी चालू लांजामध्ये मध्ये काय शूट नाही करणार आहे डायरेक्ट काय दिसलं तर शूट करीन आणि नाही तर डायरेक्ट आपण जाऊ लांजाच्या घरात चलो तर मंडळी आपण फायनली आपल्या घराकडून पोहोचलो आहोत आणि बघा एक कुत्रा बसला आमच्या इकडे आले आले बघा जाईल तो जेव्हा आम्ही इकडे आलो ना घर बंद होतो ना असं चार पाच कुत्रे बसलो होते इकडे ते काय असंच पाऊस असतो ना आता मित्र कुठे बाहेर नाही मोठे असे शेडखाली बसतात पोचू दे आम्ही काय बोलत नाही ना आले की पळाले पण हा बिचार अडकला कारण ते तिकडचा गेट साईडला बाबा तिकडचा गेट बंद होता तो आता मी उघडलाय तुझं तो कुत्रा राहिला तिकडून आता तर म्हणलं आपण घर पोचलो आहोत जास्त वेळ घालवणार नाही आहे थोडंफार का ते बाबूचं सामान घेऊ म्हणजे आपलं ऑनलाईन क्लासचं माझे कपडे घेऊ आईचे काय ते एक दोन कपडे घेऊ ब्रश टूथब्रश वगैरे त्यामुळे निघू साठवडचा रस्ता म्हणजे मध्येच फक्त पॅक चांगला आहे म्हणजे इथून आपण आलो ना लांजाचा लांजाच्या टिट्ट्यावरून जे आपण राईट मारला ना तिथपासून ते आय थिंक सो कोंडियाच्या थोडं पुढे वगैरे हां थोडा चांगला आहे बाकी खूपच खराब आहे यार खूपच खराब आहे ते आता लवकर निघा नाहीतर काय पाऊस पडतो आहे अजूनपर्यंत काळोख लवकर होतो म्हणून तर मंडळी आपण आता इकडे हायवे साईडला जे पेट्रोल पण लागतं इकडे पेट्रोल भरायला आलो आहे म्हणजे लांजून बाहेर पडलो ना टूअर्स राजापूर जास्त दोन तीन मिनटं अंतरावर आहे आणि इकडे मोठी पाण्याची बॉटल 13 रुपये मिळते आणि लहान मिळते 8 रुपयाला म्हणजे 20 वाली ती मिळते 13 रुपयाला आणि आत्तापासून नाही पहिल्यापासून करतात ते चांगलं आहे CNG वगैरे आय थिंक सर्व यायचे इकडे CNG मिळतो इकडे CNG पेट्रोल सर्व पेट्रोल भरूया आणि तिकडे चायनीज कॉर्नर आहे तिकडे चायनीज खाऊया तर आता आपण लांजामध्ये आलो आहे ना तर चायनीज कॉर्नर पे खाना तो बनता आहे आणि ते पण इकडचं
आपण लास्ट टाइम इकडे खाल्लो होतो, लास्ट मध्ये एकदम मंथ ऑफ एप्रिल का मे मध्ये आलो तेव्हा त्याचा व्हिडिओ उधर टाकलेला आहे मी। आणि हे लांजाचं बरोबर मधोमध आहे, म्हणजे हा रस्ता तो एक लांजाला असा स्ट्रेट, हा आपला तो आगरवाडी साइडला वगैरे हा तो लांजाला, आणि तिकडे बरोबर मधोमधच हे बघा हे वाला त्यांचं दुकान समर्थ कृपा। एक नंबर आवडला आवडला। तर आपण आता व्हेज मंचुरियन खातो। एक नंबर मंचुरियन लास्ट टाइम खाल्लं होतं ना, उडी तोंडात चव लागली ना, मुळच्या गेला तर लांजात आलो आहे त्यांच्याकडे खाऊया म्हणून, गेला आठवडा आलो होतो पण तो नंतर बंद होतं, त्यांच्याकडे गणपती आहे म्हणून ते बंद ठेवलं होतं। हो एक नंबर, चला थँक्यू, इकडे नक्कीच ट्राय करा एकदा। हॅलो ती अजून खाते आहे बघा। तर वाजल्यात 5:20 आणि आपण निघतो डायरेक्ट गोळेश्वर जायला, मस्त खाऊन पण झालं, झाली आपली पेट पूजा छान, गावी जाऊ आम्ही गोळेश्वर जाऊ, चहा पाण्यावर पिऊ आणि मग कदाचित गोळेश्वर मी ब्लॉग एंड करीन, अजून तर काही नाही, आय डोंट नो 10-12 मिनिटं ब्लॉग झाला असेल। चला भेटूया। आणि पिंकी कुठे गेली, पिंकी 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 थँक्यू आल्याबद्दल, पिंकीने दाखवलं आपल्याला छान छान, म्हणजे मंदिर म्हणा किंवा ते आपलं मुचकुंदी नदी म्हणा। चला टाइमपास नका निघूया आपण आता। तर मंडळी आपण फायनली काहीतरी 6 वाजलेत आणि आपण पोहोचलो आपल्या गोळेश्वर घरात, तर जरा फ्रेश वगैरे होऊ, चहा वगैरे पिऊ आणि मग भेटतो। तर मंडळी आता मस्तपैकी झालो फ्रेश, भरपूर थकावट होती सकाळपासूनची, सर्व आता मस्तपैकी हातपाय धुवून वगैरे झालोय फ्रेश। आत्ताचे काहीतरी 6 वाजले, 6:15 झाले, चहा वगैरे पिऊ आपण मस्त त्याची, आणि काय आता जास्त करणार काही नाही आहे, घरीच बसणार आहे आपण। तर मंडळी आत्ता मला कुठे जरा झोपायला लागलेली आहे, कारण आपण सकाळी 5:30 उठलो, कारण की आपण सकाळी 5:30 उठलो होतो, कारण आज अनसूड होतो माझ्या वडिलांचं, त्याच्यामुळे सर्व लवकर उठून आंघोळ वगैरे देऊपूर सर्व आपण आवरली होती, आणि मग ती न्यूज आली कोणतरी वारला म्हणून आपण थांबवलं। आणि आता कसं झालं ना, आता मध्ये ते साठपुडीचं मंदिर जे आहे ते शूट करताना मी पडलो होतो, तुम्हाला दाखवतो, ते शूट करताना मी जे पडलो होतो ना, तर आता कुठे थोडंफार मला बॉडी पेन होते, म्हणजे थोडं पाट दुखते हे बघा, इकडे खडसटलं पण इकडे हे बघा असं, प्लस थोडं गुडघ्याला पण लागलं आहे, आत्ता कुठे तेव्हा का वाटलं नाही पण आता कुठे ते थोडंफार दुखते आहे गॅरंटी, रात्री झोपताना दुखणार आहे बघू, हे सर्व होतच असतं, पार्ट ऑफ अ ट्रॅव्हलर। म्हणून तसंही आता आपण पुढे काय शूट करणार नाही, घरीच बसून बसणार आहे, घरी बसून टाइमपास करणार आहे, मी माझ्या इंस्टाग्रामवर तोपर्यंत रील्स आणि फोटो टाकत राहीन, तर प्लीज तुम्हाला इंस्टाग्रामवर नक्कीच कनेक्ट व्हा @sandy_veerla, तिकडे मी तर तिकडे तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं जे काय प्रतिक्रिया असेल ते प्लीज मला लिहा, खूप बरं वाटेल मला। तर माझा हा ब्लॉग इकडे संपवतो, माझा हा 22 सप्टेंबरचा सेकंड ब्लॉग आहे, पहिला ब्लॉग होता गुरांचा वगैरे आणि ते बंधारा होतं बघितला होता, ह्या ब्लॉगमध्ये आपण जे साठवडीचं मंदिर पाहिलं, जे ह्या वर्षी जे पाऊस पडला ते पूर्ण पाण्याखाली गेलं होतं, तेवढं मंदिर पाहिलं आणि ती मुचकुंदी नदी ही पाहिली आपण। तर हा शॉर्ट आणि सिम्पलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा, ब्लॉगला लाईक नाही करा, शेअर तर नक्कीच करा, ते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा। उद्याचा ब्लॉग मी स्टार्ट करणार आहे, सर्व माझं अनसूटचं वगैरे काम झालं ना त्यानंतर स्टार्ट करेन, मोस्टली जेवण वगैरे आपण होईल ना तेव्हा नंतर स्टार्ट करेन, जेवण आपण लगेच निघणार लांजाला जायला तेव्हाच मी व्लॉग आपण उद्या स्टार्ट करेन। चला मग तुम्हाला खुश राहा आणि हसत राहा, बाय।